ठाकरेंचा पोपट मेलाय शंका ठेवू नका. सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून शिल्लक सेना म्हणत देवेंद्र फडणवीसांची जोरदार टोलेबाजी. आम्हीच पुन्हा सत्तेत येणार तर इथे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचाच पॅटर्न चालणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार. टीआरपीसाठी शरद पवारांचं राजीनामा नाट्य. शरद पवारांच्या राजीनाम्यावरून देवेंद्र फडणवीसांचा पवारांवर हल्ला बोल. सचिन वाझेला पोलीस दलात परत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून दबाव. वाझेच्या माध्यमातून वसुलीचं रॅकेट सुरू होतं. फडणवीसांचा गंभीर आरोप. राज्यात बैलगाडा शर्यतीचा मार्ग अखेरीस मोकळा. बैलगाडा शर्यतीवरील बंदी कोर्टानं उठवली. बैलगाडा शौकीनांमध्ये आनंदाचं वातावरण. त्र्यंबक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उद्या एसआयटीचं पथक नाशिकमध्ये. फडणवीसांनी दिले होते एसआयटी स्थापन करण्याचे आदेश. हुसैन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिराबाहेरून घेतलं दर्शन. 100 वर्षांपासून मंदिरात संदल आणण्याची परंपरा असल्याचंही केलं स्पष्ट. तुळजा भवानी मंदिरात वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना प्रवेश बंदी. तुकडे कपडे घालून आलेल्यांना प्रशासनानं हाकललं. पदयात्री साई भक्तांसाठी मोठी बातमी. साई संस्थान 3 ठिकाणी साई भक्तांसाठी उभारणार आराम गृह. ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात काय निर्णय येणार याकडे लक्ष. आणि सुप्रीम कोर्टाचा पश्चिम बंगाल सरकारला झटका. द केरला स्टोरीवरील बंदी सुप्रीम कोर्टानं हटवली.